कोरोना महामारी का फैलाव रोकने के लिए पूरे देश में लॉकडाउन कर दिया है। ऐसे में रोज मजदूरी करने वाले लोगों को भूखे रहने की नौबत आई है। ऐसी ही स्थिति है दिगोरी स्थित शिव सुंदर परिसर के लोगों की। कोरोना के चलते संचार बंदी है, जिस वजह से सभी व्यापार बंद है। सभी को घर में रहने को कहा गया है। ऐसे में रोज काम कर पेट भरने वाले मजदूरों को घर में दो वक्त की रोटी के लाले पड़े हैं। सरकार द्वारा, स्वयंसेवियों द्वारा और सामाजिक संस्थाओं द्वारा अन्नदान किया जा रहा है। सरकार द्वारा भी राशन कार्ड पर मुफ्त चावल गेहूँ दिए जा रहे हैं, तो नगर सेवक द्वारा भी परिसर में राशन व अन्नदान किया जा रहा है। लेकिन शिव सुंदर झोपड़पट्टी वासियों को नगर सेवक द्वारा किसी भी तरह की मदद नहीं मिल रही है, ऐसा यहाँ के लोगों का कहना है। आजपर्यंत आम्हाला कोणत्याच गोष्टीची मदत झाली नाही, आणि आता हे जे लागलं आहे त्यापासून पूर्ण लोक घरी, माणसं घरी, रोजमजुरीवाले घरी, पण आम्हाला एकही रुपयाची मदतही नाही झाली आहे, कोणा धान्याची मदत नाही झाली आहे। फुवारे मारायला येतील तर बस बिलकुल प्लॅटवाल्याच्या इकडे मारते फुवारे, आमच्याकडे मारलेच नाही। एक दही दाण कसा चक्कर मारला नाही का, हे लोक मेले आहे का जिथे आहे बा, का काय याची अवस्था आहे, काय एवढे दिवस आता डाऊन बंद आहे बा, तर हे लोक कामधंदे करायला चालले का घरीच आहे, काही जेवण करून राहिले का नाही करून राहिले काहीच नाही। नगरसेवक आहे विजय पिंटू झलके, आणि तो कोण्याच गोष्टीची आम्हाला मदत करत नाही। आम्ही आता काम करणारे, आता रोजमजूरवाले काय करावं, आम्ही घरगुती भांड्यायचं धुण्याचं, आता पोरं आमचे घरीच राहतात, मग का खायचं का राहायचं, आमची काही सवलत सांगत नाही आम्हाला। ते आता आम्ही विकतच आणले 15 किलो गहू, 10 किलो तांदूळ, एकही वेळ आलाच नाही। आता जेव्हाचा लॉकडाऊन झाला तेव्हाचा आलाच नाही इकडं, तर वस्तीत फिरूनच नाही पाहत, आणि गेलं का झोपडपट्टीवाल्यासाठी काहीच नाही आहे म्हणते। आमची मागणी काय आता आहे, रोज मजुरी आमची सोय त्यांनी करा। शिवसुंदर परिसरवासियों का कहना है कि सभी लोग यहाँ मजदूरी करने वाले रहते हैं, लेकिन परिसर के पार्षद के घर के बाहर तो बोर्ड ही लगा दिया गया है कि कोई भी मदद मांगने ना आए। माझ्या घरी 6 सदस्य आहेत, काहीच नाही। आता काय की कसं परी काही खायला असतं तर खायचं नाही, मग उपाशी राहायचं। मी अशा कठीण परिस्थितीने एकदा पण येऊन नाही पाहिला ना, सगळा रोष झोपडपट्टी त्याच्यावर आहे, आणि तो कधी पण कधी असा येऊन नाही पाहत ह्या व्हायरससाठी कधी येतले, पण त्याच्या कधी कधी असा सहयोग कधी कोणाला भेटत नाही। द्वारा तो कधी असा कधी पण येऊ नाही शकत इकडे, नाही कधी कोणत्या अशा वेळेस तो नाही कधी अन्न पुरवठा करू शकत, नाही काहीच करू शकत। लॉकडाऊन माझं काम हातमजुरीचं आहे, माझ्या घरी 4 सदस्य आहे, माझे आई, माझे बाबा, भाऊ, बहीण हे थोडे वेगळे आहे, आम्ही 4 सदस्य वगैरे असे म्हणून 10-12 सदस्य, त्याच्यापैकी त्याच्याकडून एकही प्रकारची मदत नाही। माझ्या तोंडातून शिवा येईन त्याच्याबद्दल नाव घेतलं तर, नाहीतर मी त्याच्या घरून एक वेळा काढली आहे, अजून पुन्हा काढी। त्यानं डायरेक्ट कोणी बोर्डर लावून ठेवला, कोणीही मदत मागायला याच्या नाही म्हणून, ऐसा यहाँ के परिसरवासियों ने बताया है। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरागडे के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इन BCN न्यूज, नागपूर।